पोटिसाले आपली चर्चा लाखात चालू आहे. प्रत्येक वर्षात देशात लोकांना युवकांना 2 कोटी रोजगार देतो म्हटले होते मोदी साहेब. 10 कोटी लोकांना आतापर्यंत रोजगार मोदी खरं बोलले असते तर मिळाला असता. या सभेमध्ये मोदींच्या कार्यकाळामध्ये नोकरी मिळालेला एक तरी माईचा लाल आहे का? हात वर करा, नाहीतर नाही म्हणा. आहे का कोण? या सभेमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली का? नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का? हाताने नाही तोंडाने बोला. महागाई कमी झाली का? सीमेवर सैन्याचे आपले सुरक्षित आहेत का सैनिक? भारतातलं काळाधन स्वित्झर्लंड मध्ये ठेवलेलं ते परत आलं का? महाराष्ट्रात आणि भारतामध्ये महिला सुरक्षित आहेत का? अनेक प्रश्नांची उत्तरं नाही अशी दिली. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बँकांचं कर्ज काढलं असेल, पण तुमच्या आणखीन एक नवी माहिती आज देतो. मोदींचं सरकार आल्यानंतर आपल्या देशामध्ये भारतावर किती कर्ज आहे? भारतावर देवेंद्र फडणवीसांचं बाजूलाच ठेवा. नरेंद्र मोदी साहेबांच्या सत्तेचं या देशात काढलेलं कर्ज किती आहे? तर 82 लाख कोटी रुपयाच. 82 लाख कोटी रुपयाला घरी जाताना 125 कोटीनं भागा. 82 लाख कोटी रुपयाला 82 हजार कोटी नाही, 82 लाख कोटी रुपयावर खाली 125 कोटीनं भागाकार करा. एवढं कर्ज तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर नरेंद्र मोदीने बसवलेलं आहे. या देशाला चालवण्यात आर्थिकदृष्ट्या नरेंद्र मोदी अपयशी ठरले. या देशामध्ये 2 कोटी रोजगार देणाऱ्या नरेंद्र मोदींना रोजगार तर देता आलाच नाही. पण माझी नाही, एका प्रथित यश अशा देशातल्या संस्थेचं म्हणणं आहे की 17-18 या एका वर्षामध्ये भारतामध्ये 1 कोटी 10 लाख लोकांचा रोजगार गेला. नवे रोजगार नाही मिळाले, नोकऱ्या नाही मिळाल्या पोरांना आपल्या, पण भारतामध्ये 40 कोटी लोकांचा रोजगार होता. त्यात 1 कोटी 10 लक्ष रुपये, 10 लक्ष लोकांच्या हाताचं काम गेलं आणि आज ती संख्या ही 39 कोटी पर्यंत आलेली. म्हणजे या देशामध्ये नोकऱ्या देतो म्हणून आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या 5 वर्षामध्ये लोकांना एका वर्षात 1 कोटीचा रोजगार गेला. नोटबंदी होऊन 2-2.5 वर्ष झाली असतील तेव्हाचा रोजगार मी सांगत नाही किती कमी झाला. गेल्या वर्षी काल 2017 आणि 2018 मध्ये या देशात रोजगार किती कमी झाला त्याची आकडेवारी आता प्रसिद्ध झालेली. नोटबंदी झाली, GST झाली, या इथं ओळीनं गाळ्यात बसलेल्या सगळ्या व्यापाऱ्यांना विचारा, GST नंतर त्यांचा धंदा वाढला का कमी झाला? या ठिकाणी भारतामधल्या प्रत्येक व्यापाऱ्याचा धंदा 10-20-25-30% कमी झाला, वाढला नाही. ही देशातल्या व्यापाऱ्याच्या बद्दलची नवी समस्या आहे. आज या देशामध्ये न खाऊंगा न खाणे दुंगा म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींनी राफेल विमान खरेदी केली. आपल्या UPAच्या काळामध्ये राफेल विमान 540 कोटीला खरेदी करायचा निकाल आपण घेतला होता. 136 विमान खरेदी करायचं ठरलेलं. नरेंद्र मोदींचं सरकार आल्यावर 2015 मध्ये साहेब फ्रान्सला गेले, अनिल अंबानी त्यांच्या बरोबर असतील. त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाला सांगितलं 136 विमान काय आम्ही तुला घेत देणार नाही ऑर्डर.
आम्ही 36 विमान खरेदी करतो पण अट एकच आहे, यो बाबा मी आणलेला आहे ह्यालाच त्या विमानाचे स्पेअर पार्ट पुरवण्याची ऑर्डर दिली पाहिजे. हे मी नाही म्हणत, तत्कालीन पॅरिस मध्ये बसलेले फ्रान्सचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष ते म्हटले की भारत सरकारने आम्हाला दुसरा पर्यायच दिला नाही म्हणून आम्ही हा पर्याय पसंत केला. 30,000 कोटी रुपयांची ऑर्डर नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाने अनिल अंबानीला देण्याचं काम झालं. एका विमानाची किंमत काय पडली? 1670 कोटी रुपये. एका विमानाच्या मागे 1000 कोटी रुपयांनी किंमत का वाढली? लोकसभेच्या कुठल्याही सभेमध्ये नरेंद्र मोदींनी येऊन त्याचा खुलासा केला नाही. या देशाच्या संरक्षण मंत्र्यांना सांगितलं, तुम्हीच उत्तर द्या, या देशात विचारलेल्या लोकसभेतल्या कोणत्याही विमानाच्या घोटाळ्याच्या बद्दलच्या आरोपाच्या बद्दल स्पष्टीकरण देण्याची दानत आणि हिंमत देशाच्या प्रधानमंत्र्यात का नाही? हाच लोकांच्या मनात नवा प्रश्न आता तयार झालेला आहे. ठीक आहे, हे समजू शकतो, पण आपल्या देशाने विमान खरेदी केली ती F3 जातीची, F3R थर्ड वर्जन होत. त्याची किंमत मगाशी मी सांगितली 540 कोटी रुपये. आता फ्रान्स सरकारनेच नवीन विमान त्या डसॉल्ट कंपनीकडून विकत घ्यायचा निर्णय घेतलाय. फ्रान्स सरकार त्याच कंपनीकडून, फ्रेंच कंपनीकडून विमान खरेदी करताना जर भारताने 1600 कोटी रुपये दिले असतील तर 1500 कोटी रुपये तरी फ्रान्सने, त्यांचं सरकार आहे, त्यांचं राज्य आहे, त्यांची कंपनी आहे म्हटल्यावर कमी कमी 22% कमी समजू शकतो. पण पॅरिस मधल्या फ्रान्सच्या सरकारने, फ्रान्स देशाने देखील हीच विमानं F3 नाही, एक ज्यादा चांगलं असणारं वर्जन F4R ऍडव्हान्स विमान हे फक्त 570 कोटीला खरेदी. मी हे सांगत नाही, दुनियेच्या बाजारपेठेत विमानांच्या किमती बाहेर येतातच, कितीही नरेंद्र मोदींनी दडवलेलं असलं तरी. तशी जशी भारताने पूर्वी 540 चा सौदा केलेला, तसाच फ्रान्स सरकारने त्यांच्याकडून 570 ला 4 वर्ष नवी किंमत आहे 570 कोटीला खरेदी केली. मग नरेंद्र मोदींना हा प्रश्न अजूनही शिल्लक राहतो की तुम्ही 1670 कोटी रुपये का खरेदीला तुम्ही खर्च केले? न खाने दुंगा, न खाऊंगा आणि न खाने दुंगा, या बोलण्यामध्ये तफावत किती आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आज माझी आपल्याला विनंती आहे, या देशातलं सरकार भ्रष्ट आहे, महाराष्ट्रातलं सरकार देखील मंत्रिमंडळातल्या 18-20 मंत्र्यांच्या विरोधी वेगळे आरोप विधानसभेत आणि विधान परिषदेत आम्ही सर्वांनी केले, त्या सगळ्या मंत्र्यांना क्लीन चिट देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस राज्याच्या प्रमुखांनी केलं. आपल्या सगळ्यांनी थोडस बारकाईनं लक्षात घेतलं पाहिजे. आमचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं, दिल्लीतल्या कुठल्या मंत्र्यावर आरोप झाले, महाराष्ट्रातले आरोप झाले, त्या थोडं जरी गांभीर्य दिसलं तर मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागायचं. कालच एक आपले अन्न पुरवठा नागरी मंत्री गिरीश बापट यांच्यावर तर कोर्टाने नापसंती व्यक्त केलेली आहे की तुम्ही असे चुकीचे निर्णय आणि चुकीचं काम कसं करता. अजून राजीनाम्याची चर्चा नाही. संवेदनशील सरकार म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या काळात आपल्याला या सरकारला बाजूला काढण्याचं काम करायचंय. शेवटी बाजूला करण्याचं काम करत असताना आपल्या भागात कापसाला दर 7,000 रुपये देऊन उपोषण करण्याचं काम इथल्या लोकप्रतिनिधींनी एकेकाळी केलेलं होतं. आता 5,000-5,400 रुपयाचा दर मिळत, 7,000 रुपयासाठी उपोषण करणाऱ्या आपल्या इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारल्यावर ते म्हटले की माझ्या आयुष्यातली एवढा दर मागितला ही सगळ्यात मोठी चूक होती,
एवढा दर आम्ही कधी देऊ शकत नाही। आज महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या का करतोय त्याला कारण ह्या सरकार मधल्या बसलेल्या अशा मंत्र्यांनी केलेल्या वेगवेगळ्या चुकीच्या घोषणा। आणि म्हणून माझ्या सरकारला मी विनंती आज या निमित्ताने करणार आहे की लोकांची स्मृती ताजी राहायला पाहिजे। भाजपचा सगळा फंडा हा आहे की आज बोललेला उद्या माणसं विसरतात, पण आता वेगवेगळी प्रसार माध्यम झालेली आहे, कोण चार वर्षापूर्वी काय बोललं हे लगेच आपल्या हातात येतं। आणि म्हणून मी छोटासा खटाटोप केलाय तुमच्या स्मृती पुन्हा उजळण्यासाठी। या स्क्रीनवर तुम्हाला नरेंद्र मोदींच्या 15 लाख रुपयाच्या आश्वासनाची आपल्याला आठवण करून देण्याचा प्रयत्न करतोय। आपण एक क्लिप बघा, एक 5-6 क्लिप आहे, जास्त वेळ नाही, खाली बसा आणि मागं बघा। ₹15-20 लाख असेच मिळतील काळा पैसा आणला तर, त्याचा त्यानंतर सत्ता मिळाली। मी मुंबईतल्या झोपडपट्टीत एकदा गेलो, भाषण केलं, एकाची मुंडी झाले ना, मी म्हटलं क्या हुआ, उठला साहब क्या है आप सब बोलते हो सब ठीक है सब सच है उसमें कोई दो राय नहीं, लेकिन क्या है साहब वो 15 लाख देने की बात है ना, वो 15 लाख देने वाला है। अरे म्हटलं 2.5-3 वर्ष झाली, कहां से आएगा पैसा, ये 15 नहीं देंगे तो 10-12 लाख तो दे देंगे। अरे नहीं देंगे, मेरे पे विश्वास रखो सर, कुछ ना कुछ देगा ना वो। म्हटलं समझ लो अगर नहीं मिला तो, देखो सर उसने अगर नहीं दिया ना मैं आखिरी रात तक रहा देखने वाला, अगर आखिरी रात तक उसने पैसा नहीं भेजा मेरे को तो ऐसा ठप्पा लगा अंकल कि फिर कभी इस देश में भाजपा चुन के नहीं आई। एका झोपडपट्टीतल्या सामान्य नागरिकाची कार्यकर्ता ही नव्हता तो कुठला, त्यांचे आता पक्षाध्यक्ष, त्यांना जर हे ऐकलं तर त्याला हार्ट अटॅक दिला आहे का। लेकिन जो चुनावी भाषण में प्रधानमंत्री ने बात की उसको वो बार बार दोहरा रहे हैं कि 15 लाख रुपया अकाउंट में चले जा रहे हैं। देखिए ये जुमला है, 15 लाख रुपए कभी नहीं जाता वो उनको भी मालूम है और आपको भी मालूम है, देश की जनता को भी मालूम है। पक्षाचा अध्यक्ष आपल्या देशामध्ये नीरव मोदी गेले, विजय मल्ल्या पळून गेले, तो चोक्सी पळून गेला, अजून 10-12 जण नाव आहेत अशी की जे पळून गेले, एवढी लोक नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर बँकांना घोटाळे करून बँकांना फसवून गेले असं आपण सगळ्यांनी वर्तमानपत्रात ऐकलं वाचलं, पण नरेंद्र मोदींनी काय शपथ घेतलेली ऐका जरा। आप मुझे प्रधानमंत्री मत बनाइए, भाइयों बहनों आप मुझे प्रधानमंत्री मत बनाइए, आप मुझे चौकीदार बनाइए, चौकीदार। और भाइयों बहनों मैं दिल्ली में जाकर के चौकीदार की तरह बैठूंगा और आपको विश्वास दिलाता हूं आप ऐसा चौकीदार बिठाओगे मैं हिंदुस्तान की तिजोरी पर कोई पंजा नहीं पड़ने दूंगा। आता एक नवी घोषणा देशात सुरू झाली आहे, गली गली में शोर है, गली गली में शोर है चौकीदार पोचला माझा मेसेज तुमच्यापर्यंत। आपल्याला मगाशी सांगितलं अनेक आम्ही घोटाळ्यांचे आरोप केले, 2-3 सॅम्पल तुम्हाला दाखवतो, मधल्या काळात सरकारने जाहिराती केल्या वेगळ्या, लहान मुली, महिला, म्हातारा महिला, म्हातारा शेतकरी यांचे चित्र देऊन सांगायचे की मी लाभार्थी आहे, मला लाभ झाला। खरे लाभार्थी कोण हे जरा ऐका, 1-2-3 सॅम्पल तुमच्यासाठी आणले। यानंतरचं नाव आहे विनोद तावडेंचं, 191 कोटी रुपयांची खरेदी ही टेंडर न लागवता आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे।
याशिवाय विरोधकांनी यापूर्वीच त्यांच्यावर बोगस पदवी असल्याचा आरोप केला होता. भाष देशमुखांचं शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलल्याचा आरोप देशमुखांचा. आता कर्जमाफीचा विषय, या देशात कर्जमाफी एकाच माणसानं भारताच्या शेतकऱ्यांना दिली, त्यांचं नाव आहे शरद पवार साहेब. नरेंद्र मोदींनी देखील अशी एक घोषणा केलेली, ऐका. आता संपत आला टाइम. त्या राहुल गांधींनी सांगितलेलं आहे, कर्ज माफी मिळेपर्यंत मोदींना झोपून देणार नाही. आता तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवण्याचा विचार सरकार करायला लागेल. फसवेपणाचा कळस कसा असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार. पाच राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये पराभव झालाय. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कोट्यवधी रुपये खर्च निवडणुकात झाले पण लोकांनी यांना दाद दिली नाही. गरीब असणारी राज्य होती तरी देखील स्वाभिमानानं राहिले, नोटा आल्या म्हणून कुणाच्या मागे पळत गेले नाही. त्या पाच राज्यातल्या जनतेने भारतीय जनता पक्षाला एवढा मोठा धक्का दिलाय की नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळे आता घाबरलेले. पाहिजे त्या घोषणा आता चालत. काल परवा बातमी वाचली, ओबीसी मंडळाला एवढे दिले, मराठा अण्णासाहेब पाटील मंडळाला एवढे पैसे दिले. अरे साडेचार वर्ष कुणी धरले त्या? साडेचार वर्षात जे केलं नाही तुम्ही ते आता का करायला लागलाय? कारण तुम्हाला माहिती आहे या लोकसभेत आपला सुपडा साफ होण्याची आता भीती लोकांच्या या वेगळ्या ताकदीमुळे दिसायला लागलेली. याच आता नरेंद्र मोदींनी याच काळामध्ये गेल्या 10-8 दिवसापूर्वी लोकसभेच्या शेवटच्या दिवशी एक बिल आणलं, आरक्षण देशातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सवर्णांना देण्याची त्यांनी घोषणा केली. मित्रांनो, आमचा विरोध नाही, आमचा अजिबात विरोध नाही, पण या देशातल्या भोळ्या भाबड्या जनतेला फसवू नका. मोदी साहेब, तुम्ही 4 वर्षापूर्वी काय बोललेला हे आमच्या स्मरणात आहे, तुम्ही पण सगळे ऐका. 50% वर गेलेलं आरक्षण आहे. काल चुनाव के समय 2%, 5% आरक्षण बांटते थे, चुनाव जीतते थे. सुप्रीम कोर्ट ने निर्णय किया, सुप्रीम कोर्ट ने कहा देना. आता असले आमदार विधानसभेत पाठवायचं जरा बंद करा. तुमच्या स्थानिक आमदारांच्या बद्दल मी अजून काही बोललेलो नाही. आपण आपल्या सगळ्यांना माझी विनंती, अजून अजितदादांचं भाषण होणार आहे, मी जास्त वेळ घेत नाही. शेवटचाच मुद्दा सांगतो की देशामध्ये बदल व्हायला लागले. लोकांना या देशात जाती धर्मात वाद माजवणारे हे भारतीय जनता पक्ष शिवसेनेची लोक नको आहेत. आणि त्यासाठी भविष्य काळामध्ये या देशात लोकसभेमध्ये मनमोहन सिंग जेवढा वेळा बोलले, मौनी बाबा म्हणून त्यांचा उल्लेख करायचे, मनमोहन सिंग जेवढा वेळ लोकसभेत त्यांच्या कालखंडात बोलले त्याच्या 15% देखील नरेंद्र मोदी लोकसभेत बोललेले. लोकसभेच्या पायरीला डोकं ठेवून नरेंद्र मोदी आत गेले. पहिल्या दिवशी लोकांना वाटले एवढा चांगला पंतप्रधानच आयुष्यात झालेला नाही बघितला. त्या लोकसभेला एकदा डोकं लावल्यानंतर महाशय लोकसभेत बसायलाच आता जात नाही. क्वचित एक अर्धा तास बसलेच पूर्ण अधिवेशनात, तर संसदेचे सदस्य आपलं भाग्य समजतात. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की लोकशाहीच्या विरोधी ही सगळी लोक वागतायत. तुम्हा आम्हाला या लोकांनी फसवलेलं आहे.
फसवणूक करणाऱ्या सरकारला घरी घालवण्यासाठी आमची निर्धार परिवर्तनाचा ही यात्रा घेऊन आम्ही तुमच्या सगळ्यांच्या दारात आलोय. संजय गरुड आपल्या सर्वांच्या ताकदीनं आजही कितीही पराभव झाला तरी सामर्थ्यानं या ठिकाणी उभे आहेत, त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. नगरपालिका झाली, कोणी म्हणत 11 कोटी खर्च केले, कोणी म्हणत 10 कोटी खर्च केले. पलीकडच्या बाजूला आपल्या शेवट शेजारी शेंदुर्णीमध्ये आमच्या संजय गरुडांच्या गावात नवी पंचायत नगरपंचायत तयार झाली, ग्रामपंचायतच म्हणायची. तुम्हाला कोणीतरी सांगितलं 7 कोटी रुपये खर्च आले. नोटबंदीनंतर सगळ्या नोटा तिकडेच गेलेल्या दिसतायत. माझी विनंती आहे या मतदारसंघामध्ये पैसा खर्च करून या मतदारसंघातल्या लोकांना खरेदी करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर एकदा नकार द्या आणि आमच्या संजय गरुडांना विधानसभेवर पाठवा. एकदाच, मी काय 10 वेळा सांगत नाही, एकदाच तुम्ही एवढा प्रयत्न करा, सगळ्यांची सूज उतरेल आणि सगळे तुमच्या दारात पाया पडायला यायला लागतील. आता सूज एवढी वाढलेली आहे की बारामतीची माप देखील जामनेर मधनं निघायला लागलेली आहे. बारामतीमध्ये स्वर्ग आणलेला आहे हे खुद्द नरेंद्र मोदींनी येऊन कबूल केलेलं आहे. आता बारामतीची माप आपण काढणार. मला दुसरी शंका आहे दादा, लाखभर मतांनी दादा विकत निवडून येतात विधानसभेवर, खासदार केला देखील 1 लाखाचं मताधिक्य मिळालं. एवढ्या मताधिक्यानं निवडून येणारा महाराष्ट्रात दुसरा कोणताही नेता नाहीये. आता त्या मतदारसंघात जाऊन त्यांचा पराभव करण्याची इच्छा आणि मानसिकता आणि तुमची मस्ती जर तयार झाली असेल तर मला एकच शंका आहे की 100% ईव्हीएम मशीन मॅनेज करण्याची व्यवस्था तुमच्या हातात आली. त्याशी असं बोलू शकत नाही कोण ज्याचा कामावर विश्वास आहे, लोकांच्या विश्वास आहे, तो अशा पद्धतीनं बोलू शकत नाही. आज या आपल्या जामनेर मधली परिस्थिती काय, 72 टँकर तुमच्या स्वतःच्या मतदारसंघात चालू आहेत. तुमच्या मतदारसंघात 1,250 गावांनी टँकर मागितलेले आहेत. अनेक ठिकाणी टँकरला पैसे नाहीत म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दुष्काळाच्या कामात मंद गती तयार झालेली आहे. जनावरांच्या छावण्या सुरू करण्याची यांची दानत नाही. पण आता मात्र एवढ्या घोषणा चालू आहेत, तमका देतो तमका देतो तमका देतो. डान्स बारी लोकांना नको असताना तुम्ही तुमचा कायदा, तुमचा वकील एवढा हुशार निघाला की हायकोर्टामध्ये तुमचा वकील ज्यावेळी कोर्टात गेला त्यावेळी कोर्टात त्याने एवढी चांगली बाजू मांडली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगित केली. त्याने एवढी चांगली बाजू मांडली की डान्स बार वरची बंदी उठून गेली. तुम्हाला जे पाहिजे ते मागच्या दारानं कसं आणायचं याच्यात तुम्ही फार हुशार आहात. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आता अनेक सभा होतील, हे देतो ते देतो भुलून जाऊ नका. देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन कपडेही मागितले तुम्ही तर स्वतःचे कपडेही काढून देतील, पण मला निवडून द्या. ही भाजपची लाईन सध्या महाराष्ट्रात सर्व ठिकाणी, त्यांची कपडे बसणार नाही म्हणून मागणी करत नाही. तुम्हाला आम्हाला न बसण्याची आहेत म्हणून मी मागणी करत नाही. पण मी हे सांगायचा प्रयत्न करतोय, सगळं कपडे काढणं म्हणजे काय आपल्या मराठीत म्हण आहे की आपण काही करून सगळं काढून देऊ पण मला निवडून द्या. पण या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातनं तुमचं सरकार उतरलेलं आहे हे देवेंद्र फडणवीस आपण विसरू नका. आणि म्हणून महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे आणि त्या परिवर्तनाची नांदी म्हणून आम्ही सगळे आपल्या दारात आलेलो आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने
परिवर्तनाची सुरुवात जामनेरकरांनी सुरू करावी ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.